స్వాగతం సుస్వాగతం సుస్వాగతం వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కురు మే దేవ హింద కేసరీ సన్మిత్ర గణేశోత్సవ మండళ కౌఠె పిరాన్ సర్వ గణేశ భక్తాంచే సహర్ష స్వాగత కరిత ఆహే హింద కేసరీ సన్మిత్ర మిత్ర మండళ गाव विहीर चौक कवठे पिरान स्थापना 10 ऑक्टोबर 1978 आमच्या मंडळाच्या यशस्वी वाटचालीचा एक नवीन इतिहास आहे. गेली 37 वर्ष मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम राबवित असतो. या सर्व कार्यात सर्वच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आणि हिरीरीनं सहभागी होतात. गाव विहिरीत पूर्वीचे हनुमान मंदिर वसलेले आहे. त्याची जयंती प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहानं साजरी करतो. या काळात विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या कार्यात गावातील सर्वच ग्रामस्थ आणि तरुण मंडळी यांचाही सक्रिय सहभाग असतो. आमच्या मंडळाच्या वतीनं गणेशोत्सव काळात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. नैसर्गिकरित्या देखावे आणि समाज प्रबोधनाचे देखावे या माध्यमातून समाजामध्ये विविध बदलाचा दृष्टिकोन ठेवणं हे काम केले आहे. ग्रामस्वच्छता अभियान काळात मंडळाचा सहभाग सक्रिय होता. ग्रामपंचायत सदस्य पोपट पाटील तसेच मंडळाचे चंदू पाटील लालासो थोरा तसेच गावचे उपसरपंच अर्जुन माने अप्पा यांचेही मार्गदर्शन वेळोवेळी लाभते. झुंज एका जीवनाची कथा गावच्या यशाची अर्थात आदर्श कर्तृत्वाचे यशस्वी नेतृत्व पैलवान भीमराव माने अण्णा. धार्मिक प्रबोधन आणि आत्मशांतीसाठी आजवर आपण साधुसंतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्रावर जात राहिलो. आज 21व्या शतकातील बदलत्या जीवनशैली आणि सामाजिक गरजांनुसार समाज प्रबोधनाची आणि प्रगतीची दिशा देणारी क्षेत्र बदलली. ज्या ठिकाणी गेल्यावर आपल्या मनाला प्रसन्नता वाटेल, समाधान वाटेल आणि जिथून आपणास काही नवे ज्ञान मिळेल अशा ठिकाणांना आधुनिक तीर्थक्षेत्र मानले जाते. शतकानुशतकाच्या गुलामगिरीत आणि अस्थिरतेच्या वातावरणात राहिलेल्या ग्रामीण भागातील प्रत्येक गावची परिस्थिती वेगळी होती. यामध्ये गावचे गावपण जपणारी आणि संस्कृतीचे जतन, सामाजिक बांधिलकी जतन आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारी काही गावे मोजकीच होती. अशा गावांना पूर्वीचा इतिहास आणि परंपरा होती. अशा गावांच्या पाठीशी कोणती ना कोणती दैवी शक्ती होती. अशा समृद्धीने नटलेला आणि साता समुद्रापलीकडे आपली टंका वाजविणारा गाव म्हणजे कवठे पिरान. श्री सप्तर्षी ग्रामदेवतेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि अनेक आघात झेलले त्यांचे गाव म्हणजे कवठे पिरान. सप्तर्षीने वास्तव्य केल्याने गावातल्या प्रत्येक कुटुंबाला आधारवडा एवढे बळ देणारे गाव. याच गावात दुसरे श्रद्धास्थान तेही दैवी शक्तीचे, ते म्हणजे हिंद केसरी मारुती माने यांच्या माध्यमातून पाहावयास मिळते. हिंद केसरी जाकार्ता वीर पैलवान मारुती माने यांनी केलेल्या आपल्या कुस्तीच्या जोरावरती गावाचे नाव जगाच्या नकाशात कोरण्याचे काम झाले. घरची परिस्थिती नसताना तांबड्या मातीशी नाळ जोडली गेलेल्या भाऊंनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती
अविरत अशी कुस्ती क्षेत्रात प्रगती केली. गावाच्या लोकांनी दिलेले पाठबळ आणि आया बहिणींचा अनमोल आशीर्वाद या जोरावर ते यशाच्या शिखरावरती पोहोचले. त्यांच्या प्रत्येक कुस्ती पाठीमागे बळ होते ते कवठे पिरांच्या पांढरीचं. हिंद केसरी पैलवान भाऊंनी कुस्तीच्या जोरावरती गावच्या नावाचा इतिहास रचला. हा इतिहास रचताना गावची थोरवी वाढतच गेली. त्यांचे हे योगदान म्हणजे गावचे मोठेपणच मानले जाते. त्यांनी केलेल्या प्रत्येक कुस्तीमुळे गावचे नाव उज्ज्वल झाले. पैलवान मारुती माने कुस्ती क्षेत्रात कामगिरी करण्यापूर्वीचा गाव म्हणजे गुन्हेगारी विश्वातला गाव म्हणून कवठेबीरांची ख्याती दूरवरती पोहोचली होती. गावातल्या आया बहिणींचे कुंकू पुसण्याचा धोका प्रत्येकाच्या कुटुंबात खदखदत होता. इकडे कुस्तीतून मिळणारे वैभव दुसरीकडे गुन्हेगारीमुळे मातीमोल होत होते. अशा वेळी भाऊंनी बुद्धिचातुर्यानं आणि कार्यकुशलतेमुळं हे विश्वच माझे घर मानत गावाला बदलण्याचा बिडाच जणू उचलला. गावाने ज्या भाऊंना भरभरून प्रेम दिले त्याच गावाला बदलायची खूणगाठ मनात बांधून भाऊंनी रसातळाला चाललेल्या गावाला सुधारण्याचा मूलमंत्र दिला. प्रत्येक माणसाच्या काळजात भाऊंनी घर केले. एक विकासाचा नारा देत गावाला एकत्रित आणले आणि माणुसकी जपली. आपण मिळवत असलेल्या कुस्तीमधील नाव त्यांना बदनाम करावायचे नव्हते आणि याच काळात गावाला दिशा मिळाली आणि गाव पुन्हा गुण्यागोविंदानं राहू लागला. माणसा माणसांना खायला उठणारी माणसं भाऊंच्या प्रयत्नानं आणि त्यांनी दिलेल्या मूलमंत्रानं गाव बदलला. एकात्मतेच्या संदेशाच्या जोरावर गावचा नाव लौकिक वाढण्यात भर पडू लागली. स्वराज्याच्या स्थापनेसाठी सारे आयुष्य छत्रपती शिवाजीराजेंनी संकटाशी सामना करीत वेचले. अनेक जाती पंथांच्या समाजाच्या लोकांना त्यांनी जवळ केले. आपुलकीचा अंगावरून हात फिरवीत चौकशी करत स्वराज्याचे तोरण बांधले. याच पद्धतीचा ध्यास आणि शिवाजीराजांच्या पाऊलावरती पाऊल टाकीत भाऊंनी गावाला जवळ केले आणि एकतेचा नारा दिला. कुस्तीबरोबरच राजकारणातून त्यांना मिळत गेलेला प्रत्येक सन्मान हा गावकरी लोकांच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा होता. त्यांना मिळालेली प्रतिष्ठा गावच्या नावलौकिकात भर पडणारी होती. तांबड्या मातीशी नाळ जोडलेल्या भाऊंनी राजकारण आणि समाजकारणात सुद्धा गाव म्हणजे आपले कुटुंब समजून समाजाशी त्यांनी एकनिष्ठतेची नाळ जोडली. वारणा नदीच्या कुशीत लपलेल्या गावानं अनेक आघात झेलले. पुनर्वसित गाव नियोजनबद्ध वसला गेला. अशा गावात इसवी सन 1953 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली. गावचे सरपंच पदाचा पहिला मान रामराव जाखलेकर यांना मिळाला. पुन्हा निवडणूक आणि राजकारण यामधून वाद विकोपाला जाऊ लागले आणि याला सुद्धा आवर घातली गेली. 1978 साल उजाडले. नव्या पर्वाला प्रारंभ झाला. हिंद केसरी मारुती माने सरपंच झाले. गावचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रबळ इच्छा असणाऱ्या या तरुणाच्या अंगामध्ये कुस्ती काळात जसे प्रत्यक्ष हनुमंताचे रूप प्रकट व्हायचे त्याची पुनरावृत्ती गावचे चित्र बदलण्याच्या काळात होऊ लागली. कुस्तीमधून मिळवलेल्या वैभवाच्या जोरावर गावातील लोकांना शांततेचा मार्ग दाखविला. या शांततेचे प्रतीक म्हणून 45 वर्षापासून गावातील कोणत्याच संस्थेची निवडणूक न घेता बिनविरोध पॅटर्न हेच गावचे एकात्मतेचे दर्शन घडवणारे आदर्शतेचे उत्तम उदाहरण ठरले. कुस्तीबरोबर भाऊंनी समाजकारण राजकारण या क्षेत्रात बहुमोल कामगिरीच्या जोरावर त्यांना प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळत राहिले. यामुळं गावचा मान सन्मान भारतभर पसरत राहिला.
अशा बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश प्रत्यक्षात अमलात आणणाऱ्या गावामध्ये पुन्हा एक नव्याने वादळ आले. वादळ हे वादळच असतं. भरकटलेल्या वादळातून अनेकांचं जीवन भरकटतं. असेच एक वादळ भरकटलेलं दिशाहीन झालेलं तारुण्याच्या झुल्यावर वेगावरती मर्यादा नसलेलं तापट बनत जातं आणि जीवाची पर्वा न करणारे ध्येय वेडे बनते. असे एकाचे जीवन कुविख्यात बनत चालले होते. अशाच एका वादळाने त्सुनामी निर्माण करून भरकटते अशा धगधगत्या युवकाचा सत्य कहाणी बनलेल्या वाल्याचा वाल्मिकी अर्थात भीमराव माने. याच भीमराव मानेचे जीवनचरित्राचा आदर्श हिंद केसरी मारुती माने यांच्या कुटुंबात जन्म घेतलेल्या तरुणाचे बालपण अत्यंत साहसी आणि उत्साही वातावरणात गेले. शालेय जीवनात प्रत्येक खेळात सक्रिय सहभाग घेणे आणि जीवाभावाचे मित्र जोडायचे हा या तरुणाचा दिनक्रम. आपल्या चुलत्याच्या पाऊलावरती पाऊल ठेवण्यासाठी आणि घरात कुस्ती परंपरा जोपासण्यासाठी त्याने तालमीत जाऊन मेहनत घेतली. गावच्या तालमीत कुस्तीचे धडे गिरवले. कुस्तीबरोबरच संगीत गायन भजन यासारख्या गुणांचाही त्याने अवलंब केला. या अष्टपैलू गुणाने तो सर्वांच्या गळ्यातील ताईत बनतो. लहान मोठ्या कुस्त्यांच्या जोरावर भविष्यातील अनेक स्वप्न हा तरुण पाहत होता. लहान वयापासून सज्जन वागून कुस्तीमध्ये यश मिळवत असल्याचा त्याला अभिमान वाटत होता. यामध्ये आपण एका चांगल्या घरात जन्म घेतला याचाही त्याला सार्थ अभिमान वाटायचा. भीमराव माने यांनी कुस्तीमधले अपार कष्ट त्यांना रुजले नाही. घरच्या दुर्लक्षपणामुळे या युवकानं कुस्तीच्या जोरावर आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत नाहीत याचा विचार केला आणि लवकर पैसे मिळवण्याचे खूळ डोक्यात घेतले. त्यासाठी त्यांनी सांगली हे शहर आपलेसे केले. सांगलीच्या तालमीत अनेक साथीदार मिळाले. युक्त्या सुचत गेल्या आणि कुसंगतीच्या विचाराने हा युवक भरकटला गेला. रोजच्या वाढत्या खर्चासाठी अनेक व्याप केले आणि इथेच या तरुणाचा तोल ढासळत गेला. गुंडागर्दीच्या जोरावर गुन्हेगारीचा बादशाह झाला. जिल्ह्याच्या हिटलिस्टवरती कुविख्यात अण्णा बनला. या युवकाचा मार्ग खडतर बनत गेला. अनेक गोष्टींमुळं सांगली जिल्ह्यातून हद्दपार या शिक्षेपर्यंत हा तरुण पोहोचला. मनात आपण आपल्या गावचे आणि आपल्या चुलत्याचे नाव धुळीस मिळवत असल्याची सल होती. हिंद केसरी भाऊंना देखील या सर्व गोष्टींचा त्रास झाला. त्यासाठी सुधारण्याकरिता अनेकदा भाऊंनी भीमराव अण्णांना संधी दिली पण याचा उपयोग झाला नाही. आपण ऐन तारुण्यात गावचे नाव मिळवले नाही तर ते धुळीस घालवण्याचा मनाला सतत त्रास होत होता. यातून बाहेर कसे पडायचे यासाठी मनाची घालमेल चालू होती. अनेक युक्त्या अनेक विचार डोक्यात घोळ करत होत्या. बदलण्याची प्रबळ इच्छाशक्ती मनात सतत घोळत होती. अशाच वेळी बदलण्याचा काळ पुढे आला आणि 19वे शतक उलटले आणि सन 2000 हे नवीन साल हे अण्णांच्या परिवर्तनाचा हिस्सा बनले. सन 2000 या वर्षामध्ये कवठे पिरान गावच्या निवडणुका जाहीर होतात. या नामी संधीचा फायदा घेतला तरच आपण तरू शकतो या युक्तीवरती भीमराव माने सांगलीतून गावाकडे येतो. एक लालबुंद डोळे असलेला तरुण, चेहऱ्यावरती क्रूर भाव, ती वाढलेली दाढी यामुळं गावात फिरताना अनेकांना भय वाटावे अशीच त्यांची एंट्री गावात होते. गावच्या निवडणुकीचा वेध घेत आपल्याला सरपंचच व्हायचे
ही प्रबळ इच्छाशक्ती मनामध्ये ठेवतो. गावातील मित्रांसमवेत या निवडणुकीबाबत आढावा घेतो. मित्रांसमवेत चर्चा करताना आपल्याला गावचे सरपंचच व्हायचे आहे, त्यासाठी वाटेल ते करायला लागले तरी आपण करायला तयार असल्याचे तो ठरवतो. गावचे सरपंच करण्यासाठी सारी सूत्रे भाऊंच्या हाती असल्याने भाऊंना याबाबत कोण सांगणार हा प्रश्न मोठा होता. कवठेपिरान गावानं कुस्ती क्षेत्रात नाव कमवले आणि हिंद केसरी भाऊंच्यामुळं गावाला पुन्हा एकदा गाव पण आले होते. बिनविरोध निवडणुकीसारखा चांगला पायंडा गावाने स्वीकारला होता. गावात सारी कुटुंब भाऊंच्या आश्रयाखाली गुण्यागोविंदानं राहत होते आणि अशा वेळी आता गाव पुन्हा एका गुंडाच्या हातात कारभार जाणार याची भीती अनेक आया बहिणींना होती. याच एका गोष्टीवर भाऊंनी दिवसरात्र विचार केला आणि भीम्याला सुधारायला एक वेळ संधी देऊया हा विचार मनात आणला आणि गावाच्या विचारानं 17 सदस्य तरुण निवडले गेले. त्यात एक नाव होतं भीमराव माने. एकच जल्लोष, भीमराव माने सरपंच होतात आणि खऱ्या अर्थाने इथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळायला प्रारंभ होते. कवठेबिरान गावचे आपण सरपंच झाल्याचा अण्णांना सार्थ अभिमान वाटत होता. गावचा कानोसा, माहिती आणि परिस्थितीचा अंदाज घेत त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अशा काळात त्यांना आपली पाठीमागची पार्श्वभूमी आठवत होती. पुन्हा सारे सोडावे आणि गावातून निघून जावे हा विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात चक्रावत होता. पण मनाला त्यांनी आवर घातली आणि आपण बदललो, आता गावाला बदलायचे असेल तर एक नामी संधी शोधली पाहिजे, या गोष्टीचा विचार मनात सतत घोळत होता. अशाच काळात अण्णांना एक सुवर्ण संधी चालून आली, ती म्हणजे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. या संधीचा पुरेपूर फायदा आपण उचलायचा असा चंग अण्णांनी मनात बांधला आणि आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी युवकांचे मोठे संघटन केले आणि स्वतः कंबर कसल्याशिवाय या अभियानात यशस्वी होणार नाही त्यासाठी त्यांनी मोठी जिद्द केली. दोन ऑक्टोबर 2001 हा दिवस उजाडला. सर्वत्र ग्रामसभा झाल्या. कवठेपिरांच्या इतिहासात हा दिवस खूप मोठा ऐतिहासिक मानला जातो. विठ्ठल मंदिरामध्ये ग्रामसभेचे आयोजन झाले. स्त्रिया आणि पुरुष यांनी खचाखच भरलेले मंदिर भीमराव अण्णा यांच्या एंट्रीने सर्वजण कुतूहलतेने पाहू लागले. अण्णा ग्रामसभेला उपस्थित होतात. उपस्थित स्त्रियांना आणि पुरुषांना गावचे सरपंच आता काय ग्रामसभेत बोलणार याबाबत चिंता होती. अण्णा ग्रामसभेत बोलायला उठले. ते म्हणाले, माझा जन्म कवठेपिरांच्या पांढरीत झालाय. मी काही कारणास्तव भरकटलो. माझ्या चुलत्यांनी भाऊंनी गावाला मिळवून दिलेला नावलौकिक मी धुळीला मिळवला याची मला शरम वाटते. मी बदलायचे ठरवले आहे. मी गावाला बदलायचा विडा उचलला आहे. यासाठी तुमच्यासारख्या आया बहिणींची मला गरज आहे. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, साऱ्यांनी मिळून गाव बदलूया. गावात स्वच्छता अभियान राबूया. त्यासाठी काय करायला पाहिजे ते इथंच ठरवूया आणि कामाला लागूया. ग्रामसभेमध्ये महिलांच्या मधून दारूगुत्ते, मटका, अवैध धंदे बंद व्हायला पाहिजेत, तरच तुम्हाला साथ देण्यास तयार असल्याचे महिला सांगतात. ग्रामसभेत सर्वांनी या चांगल्या निर्णयाच्या जोरावरती शपथ घेऊन कामाला लागावयाचे असे ठरवण्यात येते. उद्यापासूनच प्रत्यक्ष कामाची सुरुवात दारू अड्डे फोडायचा निर्णय होतो आणि सारी जण शपथ घेतात. आम्ही सर्वजण गावच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून गावचे नाव उज्ज्वल करू. स्वच्छता अभियानात सहभागी होऊन गावाबरोबर गावातील लोकांची मनं स्वच्छ करण्यासाठी सदैव प्रयत्न करूया. 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेची साऱ्या गावात चर्चा होते. त्यामुळे
3 ऑक्टोबरला सकाळीच सारे गाव दारूगुत्ते फोडण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ एकत्र जमतात. गावातील सर्व अड्डे फोडण्यासाठी महिला, तरुण, ग्रामस्थ हातात काठ्या घेऊन बाहेर पडतात. सर्वजण दारू दुकाने, दारूच्या इंदरी फोडतात, जाळतात, दारूचे कॅन रस्त्यावरती फेकून देतात. बघता बघता गावामध्ये परिवर्तनातून बदल घडू लागला. प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले. स्वच्छतेचे महत्व आणि जाणीव प्रत्येक व्यक्तीला होऊ लागले. संपूर्ण गाव स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊ लागले. पाहावे तिकडे प्रत्येक गल्ली बोळात, प्रत्येक कुटुंबात सर्वांच्या हाती खराटा आणि पाटी दिसू लागली. आणि या कामात स्वतः सरपंच भीमराव अण्णांनी वाहून घेतले आणि श्रमदानासाठी गावातील गलिच्छ गटारीत उतरले. गाव बदलत असताना गावात अनेक लहान मोठ्या सुधारणा होत गेल्या. या ग्राम स्वच्छता अभियानामुळे गावामधील अनेक महिलांच्या कुंकवाला संरक्षण मिळाले. अनेकांचे संसार अवैध धंद्यात बेचिराग झाले होते ते सावरले गेले. त्यामुळे गावातील महिलाही यामध्ये मोठ्या संख्येने उतरल्या गेल्या. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्श खेड्यांचे स्वरूप कवठेपिरान गावाला मिळत होते. या श्रमदानामध्ये अनेकांनी योगदान दिले. गावातील रस्त्यावरून वाहणाऱ्या गलिच्छ आणि दुर्गंधी येणाऱ्या गटारी, नाले, उकिरडे, रस्ते, घरासभोवतालचा परिसर साफ होऊ लागला. गाव झळकू लागले. गावातील जिद्द आणि ईर्ष्या करणाऱ्या तरुणांच्या आणि महिलांच्या जोरावरती हे स्वच्छता अभियान ऐन भरात आले. सरपंच भीमराव माने, उपसरपंच संभाजी पाटील, सर्व सदस्य दिवस रात्र ग्रामपंचायतीमध्ये बसून कामाचे आणि श्रमदानाचे नियोजन करू लागले. रोज ग्रामसभा, कोपरा सभा, मीटिंग, विविध कार्यक्रमामुळे गावात एकात्मतेचे वारे वाहू लागले आणि बदलही दिसू लागला. परंतु भीमराव अण्णांनी जिद्द सोडली नव्हती. त्यांच्या समवेत असणारे आणि अभियानामध्ये हिरिरीने काम करणाऱ्या सर्वच तरुणांमध्ये आणि महिलांच्या मध्ये स्पर्धेमध्ये आपला टिकाव लागत नसल्याचे लक्षात येताच दुःख आणि निराश होऊन सर्वजण या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. या सर्व निराशाजनक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा ग्रामसभा भरते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी नाराज झालेल्या गावकऱ्यांच्या पुन्हा गावात कोणत्या गोष्टी अपुऱ्या आहेत, यामुळं गावचा नंबर जातोय याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सर्वांच्या मध्ये एक जिद्द आणि जोश निर्माण केला. अण्णांनी दाखवलेल्या धाकाने शौचालय बांधली जाऊ लागली. परसबागा फुलू लागल्या. गावातील गल्ली बोळ आरशासारखा दिसू लागला. रोज सडा रांगोळ्यांमुळं गाव नव्या नवरीप्रमाणे रोज नटू लागले. माणसांची मानसिकता पूर्णतः बदलली गेली आणि कवठेपिरान गाव एक आदर्श गाव बनू लागला. श्रमदानाबरोबर अनेक सुधारणा घडून आल्यानं गावचा नंबर आता राज्यात नक्की येणार असे प्रत्येकाला वाटू लागले. आणि काय आश्चर्य, जिद्दी भीमराव अण्णांच्यामुळं गावाने राज्य स्तरावरती अनेक गावांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविला. कवठेपिरान गावाने पैलवान भीमराव अण्णांच्या जोरावरती आणि चिकाटीवरती महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आणला. राज्य स्तरावरच्या निकालाची बातमी गावात पोहोचली आणि एकच सर्व गावभर जल्लोष सुरू झाला. संपूर्ण गाव गुलालाच्या उधळणीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नाचू लागला. महिलाही यात कमी नव्हत्या. अण्णांना प्रत्येक जण उचलून खांद्यावरती घेऊन नाचू लागला. अशा गुन्हेगारी विश्वातील गावाला बदलायला एक वाल्याचा वाल्मिकीच अर्थात भीमराव अण्णाच कारणीभूत ठरला. किती योगायोग आणि किती मोठा आदर्श अण्णांचा मानावा हे नवलच. एक बदलाची दिशा, स्वतः बदलून गावाला बदलायला भाग पाडणाऱ्या युवकाचा आदर्श साऱ्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला गेला. भीमराव अण्णा आता संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत बनले. याच काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अण्णांनी संपूर्ण सत्ता महिलांच्या हातात देण्याचा आदर्श निर्णय घेतला आणि 17 सदस्या महिलांना निवडून
त्यांच्या हाती संपूर्ण गावची जबाबदारी देऊन नवीन इतिहास निर्माण केला आणि अण्णांच्या पाठबळाच्या जोरावरती महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आणि केंद्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कारही पटकाविला। हा पुरस्कार अण्णांनी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वीकारला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवचनाप्रमाणे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्श गाव कवठेपिरांना ओळखले जाऊ लागले आणि गावातील तंटा गावात सोडवण्यासाठी तंटामुक्त मोहिमेतही सक्रिय सहभागी होऊन गावातील अनेक लहान मोठे तंटे अण्णांनी गावातच मिटवले आणि इथेही तंटा मुक्तीचा पुरस्कारही मिळवला। श्रीकांत वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली आजही ही कमिटी उत्कृष्टपणे काम पाहत आहे आणि पुढे अण्णांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमतांनी विजय मिळवला। साऱ्या गावातील लोकांच्या आणि महिलांच्या जोरावरती जिल्हा परिषदेत निवडून येऊन जिल्ह्याच्या राजकारणात ठसा उमटविला। त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामे गावात केली। घरकुल योजनेपासून ते रस्ते, गटारी, पाणंद रस्ते, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मृती उद्यान, पेव्हिंग ब्लॉकचे रस्ते, स्मशानभूमी, दफनभूमी, समाज मंदिरे, सार्वजनिक शौचालये या कामाबरोबर भविष्यात भाऊंचे सुसज्ज स्मारक, 24 तास पाणी पुरवठा योजना, पेव्हिंग ब्लॉक कारखाना अशी अनेक कामे त्यांनी करण्याचे सुनियोजित केले आहे। या सर्वांचे श्रेय अण्णांच्या संघटन कौशल्याला जाते। गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय बाळगणाऱ्या भीमराव माने यांनी गावाचा संपूर्ण कारभार पारदर्शक ठेवला आहे। स्वर्गीय भाऊंच्या नंतर गाव पोरका झाला असताना भीमराव अण्णांच्या माध्यमातून भाऊंची उणीव भरून काढण्याचे यशस्वीपणे ते काम करीत आहे। याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेली एक हाती सत्ता होय। अशा या अण्णांच्या थोर कार्याचा गौरव आमच्या सन्मित्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याकडून करताना आम्हाला अभिमान वाटतोय। असेच यश अण्णांच्या भावी आयुष्यास मिळो हीच आमच्या मंडळाकडून मनापासून सदिच्छा। संकल्पना आणि निर्मिती पत्रकार राजेंद्र साळुंखे। धन्यवाद। वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाते, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे। वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाते, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे। जल्लोष आहे आता उठाणलेला, स्वरभुंज झाला मनी छेडलेला, शहर लेला उधाण लेला कसे सावलावा।